पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? झालेल्या घटनेबद्दल माफी मागताना सोबत वीर सावरकरांचं नाव घेणं ही जर उद्धव ठाकरेंना मगरुरी वाटत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? हे माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दच नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही. आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शाणा दोन दीड शाणे किती शाणे मला कल्पना नाही एक फुल दोन हाफ त्यातले एक हाफ तर हसत होता. म्हणजे तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदीने माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का? त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात सिंधुदुर्गात आलात निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होताच. आम्हाला एक वाटलं होतं अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय दिमागदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गळतंय म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं ते गळतंय म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं विमानतळाची छत कोसळतायत पूल कोसळतायत सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं कदाचित देशाने एक चूक घडली असेल तुम्हाला निवडून दिलं पण महाराजांची माफी नुसत्याची मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं ही फार मोठी शोकांतिका आहे. अरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार आहे उद्धव ठाकरे? झालेल्या घटनेबद्दल माफी मागताना सोबत वीर सावरकरांचं नाव घेणं ही जर उद्धव ठाकरेंना मगरुरी वाटत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली त्यांचं नाव घेणं तुम्हाला मगरुरी वाटते? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आलाय आणि आपण हिंदुत्व सोडलं यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले उद्धवजी ठाकरे. लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना आमचं दैवत या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र.